जय मनोरंजन चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जुनी मुंगबारी पाडा विकास कामापासून कोसं दूर असल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत जुनी मुंगबारी पाड्यावर प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं दिसून येत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले. जुनी मुंगबारी पाड्यापासून स्वातंत्र्यापासून आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून तसेच ग्रामपंचायत निधीतून पंचायत समिती जिल्हा परिषद राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय स्तरातून आदी विभागातून येणाऱ्या योजना व विकास कामे काही अंशी दाखवून बाकी विकास कामे नुसते कागदोपत्री दाखवले जातात. पण जे काही इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम झाले आहे ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने आदिवासी ग्रामीण भागातील राहणीमान कसे परिवर्तन करायचे, नवनवीन कायदे, वित्त आयोग निधी, 5% पेसा निधी आदी योजना या कायद्याअंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी देत असतो. परंतु हा सर्व निधी नेमका कुठे जातो असा प्रश्न या भागातील ग्रामस्थांना पडला आहे. या दुर्लक्षित असलेल्या पाड्यांवर ग्रामस्थ पाण्यासाठी वनवट भटकत होते असे पाहून ग्रामपंचायत निधीतून पाणी पिण्याकरिता फक्त पाण्याची टाकी फायबर टाकी पाड्यावर आणून ठेवली आहे. पण त्या टाकीतून पाणी भरण्यासाठी विहिरीतून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन नाही, बोरवेलची उपाययोजना केलेली नाही, पाण्याच्या टँकरची व्यवस्था देखील केलेली नाही. अंगणवाडी केंद्राची इमारतीला खिडकी दरवाजे नाही, इमारतीच्या छताला तडे गेलेले आहे, पाणी पिण्यासाठी नळजोडणी केलेली नाही. तसेच पाड्यांवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वर्ग 1 ते 5 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळेंवर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त 2 खोल्या सद्यस्थितीत असून या 2 वर्गखोल्यांमधून 1 वर्गखोली खूप जुनी इमारत असल्यामुळे ही इमारत अत्यंत निकृष्ट आणि जीर्ण झालं असल्याचं निदर्शनास येत आहे आणि ती केव्हाही पडू शकत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले आहे. इमारतीच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यावर भिंत वगैरे अंगावर कोसळून पडेल तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता यावेळी वर्तवण्यात आली. पाड्यावर जायला 1 किलोमीटरचा रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात दिवसात दळणवळणाला गैरसोय होत असते. हा पाडा धडगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरच असूनसुद्धा या पाड्याकडे ग्रामपंचायत व प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर डोंगराळ भागातील काय समस्या असेल असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यावेळी मुंगबर येथील ग्रामस्थ कोटा देवाजी पावरा, ओंजऱ्या तुंबड्या पावरा, रामा टेटका पावरा, वाहऱ्या पावरा, मोहन पावरा, सुरूपसिंग भिका पावरा, ग्रामपंचायत सदस्य जाण्या पावरा, गणपत पावरा, नारसिंग पावरा, शिलदार पावरा, लीला पावरा, बर्फी पावरा, ठुमली पावरा, सुकी पावरा आदी ग्रामस्थ समस्या यांनी उपस्थित केल्या. धडगाव प्रतिनिधीसह शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. ଆମର ଧନାଜେ ବୁଦ୍ରକ ମା ଗ୍ରାମ ପଞ୍ଚାୟତ ମା ଏନେ ଜୁନି ମୁମ୍ବାଇ ପାଡ଼ା ମା ଇଏ ପାଣି ବ୍ୟବସ୍ଥା ଟାକି ବାନ୍ଧା ପ୍ଲିପୁନ ଦିହିର ପାଣି ବ୍ୟବସ୍ଥା ନା କରି ଏନେ ଇଏ ଉଟ ବାନ୍ଧି ନା ପଲ ସେ ପାଣି କାହି ନଡ଼ ଫିଟିଂ ଅଗ୍ରେ କାହି ଦିନ ଦେ ଯେ କାହି ସହି ନା କରି ନା ପିଆ ଫକ୍ତ ୟା ଆମ ଟାକି ବାନ୍ଧି ନା ପଲା ଇଏ ମଟର ସପ୍ଲାଏ କରି ନା ପଲି पण तिनामा पाणी आजपर्यंत यारे ना पुच आमर व्यस्त निंदे नळे नळ काही व्यस्त निंदे पाणी काही यो सेतो यो उदूर बांधी लावी नारे बांधल यो टाकी निंदेल काही व्यस्त निंदे आमर इने आम पाणी व्यस्त जुवे ए करीने जुवे आम करापुण जुवे ए करी इने रोडम भी आमर सेतो यो रोडम भी इने मंदिरी करापुण जुवे रोड जुवे आम रोड निंदे आज जुनी मुंबारी पड़ामा ସେ ଆମ ଜୁଏ କାରଣ ଆଉଥିଲ ଧନାଜେ ବୁଦ୍ରୁକ ଗ୍ରାମ ପଞ୍ଚାୟତ ଜୁନବାରୀ ପାଡ଼ା ମଧ୍ୟ ପାଣିଛି ସମସ୍ୟା ବା ସମସ୍ୟା ପୂର୍ଣ୍ଣ ସମସ୍ୟା ହେ ପୂର୍ଣ୍ଣ ଲୋକାନା 30 ଘରପାସୁନ ପୂର୍ଣ୍ଣ ହେ ସମସ୍ୟା ହେ ତି ତକ୍ରାର ହେ ଆମଚେ ପାଣିଛି ଆଣି ହେ ପାଣିଛି ଟାକି ବସଉଲେ ତର ୟା ପାଣିଛି ଟାକି ମ୍ହଣଜେ ସାଠେ ତାନି ବୋରୱେଲଚି ବ୍ୟବସ୍ଥା କେଲେଲେ ଏକା ନାଇଁ କେଲେ काय विहीर वगैरे पाणी मोटर वगैरे म्हणून विहीर म्हणून त्यांनी दाखवून दिले फक्त हे नावाने टाकी ठेवलेले आहे आणि हे पाईपलाईन आहे फक्त हे बस एवढंच आहे आणि आजपर्यंत 4-5 वर्ष झालेले हे टाकी बसवलेले हे काय पाणी आजपर्यंत नाही आलेले आहे.
घरी घरी नळचे कनेक्शन केलेले का? काही नाही केलेले, फक्त हे ओटा आणि टाकीचे बस व्यवस्था एवढीच केलेली. मग तुम्हाला आता म्हणजे नवीन टाकी बसवायचे की बोरवेल काढायचा? नवीन बोर स्वतः त्यांनी ग्रामपंचायतून हे करून द्यावं आणि पाणीची सोय करून द्यावं. दुपारी मध्ये आता आमचे काही गोष्टी आता कार्यक्रम होतो लग्नाचा किंवा उत्तर कार्यक्रम होतो तेव्हा आमच्या लोकांना त्रास होतो, बाहेरच्या येतात त्यांना पण त्रास होतो. आजपर्यंत रस्त्याची दुरुस्ती म्हणजे रस्ता मंजूर नाही झालेले आहे, त्याची पण मंजूर करून देण्यात यावी. आमचे अंगणवाडीची जीर्ण अवस्थेत आहे अंगणवाडीचे इमारत, ते दुरुस्त करून पुन्हा नवीन इमारत मंजूर करून यावं. पाच वर्षापूर्वी आहे ती. ग्रामपंचायतला ग्रामपंचायतमध्ये मी स्वतः सदस्य आहे. ग्रामपंचायतमध्ये मी मुद्दा उठवला तेव्हा एकच वर्ग असून आम्हाला पहिली ते पाचवीपर्यंत आहे, तर एक जी इमारत आहे ती पुन्हा जीर्ण अवस्थेत आहे, पूर्ण पाण्यात आहे, ती धोकादायक आहे. एखाद्या वेळे एखाद्या लहान मुला किंवा एखाद्या रस्त्याने माणूस जात असेल त्यांना एखाद्या वेळे ती भिंत कोसळू शकते. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी एक वर्ष झालेले आहे आमचे ग्रामपंचायत बसून, तर अजून तर आश्वासन देत आहे ते, प्रक्रिया काही नाही केली, त्यांनी काय लक्ष नाही दिलं. आजपर्यंत आमच्या ग्रामसेवकला माहीत नाही कुठे शाळा आहे जिल्हा परिषदची.